दिनांक 17 जुलै रोजी श्रीरामपूर MIDC परिसरात साईप्रभा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था नावाच्या पेपर मिलमधील ट्रान्सफॉर्मर खोलून कॉपर कॉईल, कॉपर आर्थिंग पट्टी आणि पॉवर हाऊसमधील VFD पॅनल आणि इतर असा 20 लाख रुपयांपर्यंतचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेल्याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 236/2018 भारतीय दंडविधान कलम 454, 457 आणि 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची सखोल चौकशी चालू असतानाच दिनांक 19 जुलै रोजी आरोपी हे त्याच ठिकाणी पुन्हा चोरी करण्यासाठी आले असल्याची खबर पोलिसांना मिळाली. विलंब न करता पोलिसांनी रात्री 2 वाजता सदर ठिकाणी जाऊन चोरट्यांना नागरिकांच्या आणि वॉचमॅनच्या सहाय्यानं ताब्यात घेतलं. त्यांची विचारपूस केली असता ते उत्तर प्रदेश भागातील असल्याचं समजतं. सध्या ते नगर येथील MIDC परिसरात वास्तव्य करीत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सदरचा गुन्हा मंसूर अली, मंसूर याजली, राजू हैदर, भिंबल, गोटू मैनोद्दीन यांनी केला असून चोरलेला माल नगर येथील सलाउद्दीन खान यास विकल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. चोरण्यासाठी वापरात आलेली स्कॉर्पिओ गाडी देखील हस्तगत करण्यात आली असून चोरीस गेलेला 20 लाख रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतलाय. याकामी पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं तर पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे, प्रदीप शेवाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय काळे, जालिंदर लोंढे, पोलीस नाईक जोसेफ साळवी, पंकज गोसावी, महेंद्र पवार, अमोल गायकवाड आदींनी अथक परिश्रम करून सदर कामगिरी बजावली आहे. दरम्यान या प्रकरणातील 3 आरोपींना पकडण्यात यश आलं असून अन्य 4 आरोपी फरार असल्याचं समजतंय. याविषयी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी अधिक सांगितलंय. 17/7/2018 रोजी सकाळी श्रीरामपूर MIDC साईप्रभा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये चोरी झाल्याबाबत तेथील व्यवस्थापकांनी कळवल्यावरून आम्ही आमच्या स्टाफसह तेथे व्हिजिट दिली असता तेथे मोठ्या प्रमाणावर कंपनीचे मटेरियल तसेच तेथील पॉवर पॉईंटचे कॉपर वायर वगैरे चोरी झाल्याचे निदर्शनास आले आणि हा सर्व प्रकार कोणत्या तरी सराईत कोणीने केलेला असावा अशी आमची खात्री झाली. त्यानंतर सदरबाबत श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 236/2018 प्रमाणे दाखल करण्यात आला. जवळजवळ 20 लाख रुपयाचा मुद्देमाल यामध्ये चोरीस गेलेला होता. त्यानंतर त्या चोरांचा शोध घेण्याच्या निमित्ताने आम्ही कंपनीच्या वॉचमन आणि इतरांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि आम्ही त्यावर काम करत होतो. त्यानंतर 2 दिवसांनीच दिनांक 19/7 रोजी रात्री पुन्हा त्या कंपनीमध्ये चोर आल्याची माहिती मिळाल्यावरून तत्काळ कंपनीचे काही लोक आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जाऊन त्यातील लोकांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोघांना आम्ही ताब्यात घेतले. बाकीच्या आमदारांचा फायदा घेऊन पळाले आणि त्यांच्याकडे आम्ही सखोल विचारपूस करता हा सदरचा गुन्हा हा उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले 6-7 जण यांनी आणि सध्या नगर MIDC राहत असलेले त्यांनी केल्याचे कबूल केले आणि त्यांनीच 2 दिवसापूर्वीही तेथील मटेरियल चोरल्याचे कबूल केले. त्यावरून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता मंसूर अली शिफारस अली, मंसूर आलम रियाज अली, राजू हैदर, भिंबल, गोटू व मैनुद्दीन यांनी सदरची चोरी ही नगर येथील सलाउद्दीन यांच्या सल्ल्यावरून केली आणि हा सदरचा मालसुद्धा त्यांना विकल्याची माहिती दिल्यावरून तत्काळ आम्ही तपासाची चक्रे फिरून 2 तपासपथके सदर आरोपी आणि त्या सलाउद्दीनसाठी रवाना केली. त्या सलाउद्दीनला तत्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे आणखी विचारपूस करता त्यांनी सदरचा माल घेतल्याचे कबूल करून त्यातील काही माल पुन्हा येथील कमलेश कुमार यांना विकल्याचे व काही माल त्याच्या ताब्यात असल्याचे कबूल केले. त्यावरून त्याचसोबत घेऊन पुण्याला कमलेश कुमार याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यालाही ताब्यात घेतले आणि त्यांनी या चोरीतील जो मुद्देमाल घेतलेला होता तो मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला. त्यानंतर परत येताना या सलाउद्दीनच्या ताब्यातील मुद्देमाल सुद्धा जप्त करून ताब्यात घेतलेला आहे आणि यातील 3रा आरोपी जो आहे सहभाग आम्ही पकडलेला त्याला आणि या दोन्ही मुद्देमाल घेणाऱ्यांना या गुन्ह्यात अटक केली आणि त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 20 लाख रुपयाचा जो मुद्देमाल गेलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण 100% रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये झालेली आहे. असं फारच क्वचित वेळा घडतं. परंतु आणि हे सराईत गुन्हेगार आहेत, हे उत्तर प्रदेशचे आहेत,
हे गुन्हा ओपन होणे तेवढं सहजासहजी शक्य नव्हतं, परंतु आम्ही सततचा प्रयत्न करून आणि यावर नजर ठेवून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि हा पूर्णच्या पूर्ण मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि याचा आणखी पुढील तपास BSI शेवाळे हे करत आहेत. न्यूज रिपोर्टर युनुसिन आमदारसह स्वप्नील सोनार, एस 9 मीडिया, श्रीरामपूर.